नमस्कार, EBN 7 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी मोहसिन अहमद खान. चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. पंचाळ भागात गिफ्ट वर्ल्ड मोबाईल चोरी प्रकरणात पोलिसांनी आणखी 5,99,143 रुपया किमतीचे मोबाईल मालेगाव येथून जप्त केले आहेत. घटनेच्या तपासानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मालेगाव येथून 2 आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याजवळून सुद्धा 4 लाख रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात तपासामध्ये नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे यांनी तपासा दरम्यान मालेगाव येथे 14 ते 17 नोव्हेंबरच्या काळामध्ये व्यापाऱ्यांकडून व अन्य लोकांकडून 5,99,143 रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीपान शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. एकटा महिलाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून मोटरसायकलने पोबारा करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथून ताब्यात घेतले आहे. शेख सलीमुद्दीन शेख अब्दुल या आरोपीने नवा मोठा परिसराच्या हद्दीतील एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पोबारा केला होता. परभणी शहरातील प्रभावती नगर येथील शेख जावेद शेख मेहूब यास त्याने ही चेन विकली होती. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर राजसुदा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली PSI साईनाथ पिवळ, बाळू तूप समिंद्रे, सय्यद मोबीन, दिलावर खान, हरिश्चंद्र कुपसे, संजय घुगे आदींच्या पथकाने केली आहे. केवळ शहरात आज शुक्रवारी मानवी हक्क अभियानाच्या वतीने गायरान धारकांना 7/12 व मालकी हक्कांसाठी गायरान जमिनीसाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मानवी हक्क अभियानचे केवराई तालुका अध्यक्ष धोबीबा हातागडे यांनी केले. मोर्चा मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद एकनाथ आव्हाड यांच्या आदेशाने काढण्यात आला. या मोर्चात गायरान धारकांना तात्काळ 7/12 देण्यात यावी, वन विभागाची गायरान जमीन गरजू शेतकऱ्यांना देण्यात यावी, केंद्र सरकार व भारत सरकारच्या 2010 GR नुसार भूमी धारकांना अतिक्रमणे कायम करून बेघर झोपडपट्टी वासियांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, सरकारी गारांट जमीन, वन जमीन, गाडपेया इत्यादी गारांट जमीन गारांट धारकांना देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येवराई तहसील कार्यालयावर धडक मोर्चा धडकला. या मोर्चात तालुका अध्यक्ष धोबीबा हातागडे, सोनाजी कारके, मारुती भिसे, राजू हातागडे, धम्मा त्रिभुवन, दशरथ अप्पा हातागडे, रमेश हातागडे, कपिंदर झाडे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चात गेराई तहसील तालुक्यातील गंगावाडी, खेडावाडी, आमला वाय, शिरसादेवी, आनंदवाडी तसेच गोविंदवाडीचे भूमिहीन शेत मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक 2022 मध्ये ज्ञानतीर्थ पॅनलचे अधिकृत उमेदवार ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या सचिव शीतल किरण सोनटक्के यांची प्रचंड मताने विजय झाला आहे. तसेच त्यांना मतदान करून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार करणाऱ्या सर्वांचे आभार त्यांच्या वतीने मानण्यात आले. ज्ञान साधना परिवाराच्या वतीने शीतल किरण सोनटक्के यांचा सिनेट सदस्यपदी निवडून आल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. प्राध्यापक किरण सोनटक्के, प्राध्यापक केशव अण्णा दुधाटे, शिक्षक शिक्षिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणी आपल्याला प्रेम करावे मागून मिळत नसत ते म्हणजे हृदयात यायला पाहिजे. आणि तसंच त्यांचा सत्कार आहे कि इतक्या प्रत्येकाच्या मनामध्ये हर्ष आहे विजयाचा आणि प्रवास सुने कारण प्रत्येकाला मेहनत ही तितकीच केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला तरी असं वाटतं की याचे म्हणजे जे कच्चा माल पुरवठा करणारे आहे ते आहे केशवांना दुधाटे. आणि या कच्च्या मालावर कशी प्रोसेसिंग करायची त्याचे प्लॅनिंग करणारे आहेत किरण सर. आणि महिला समृद्ध जीवन मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र राज्य अंतर्गत सुमेध सेवाभावी संस्था आयोजित कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 पोस्को कायदा व कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे आयोजक सुमन सोनटक्के यांनी केले होते. सुमेध सेवाभावी संस्था चालणाऱ्या माहिती आधार समुपदेशन केंद्रास आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी सदिच्छा भेट दिली.
संचालिका सुमन सोनटक्के यांना मार्गदर्शन करून सर्व कामाचा आढावा घेतला व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची बिगुल वाजली असून 17 नोव्हेंबर पासून अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज 11 नोव्हेंबर रोजी तब्बल 43 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दिले. त्यात 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 13 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून 117 अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे यांनी दिली आहे. तुम्हाला आमच्या बातम्या आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. याचबरोबर आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.